काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नारायण राणेंनी पुन्हा एकदा तुफानी टीका केली जे चोवीस तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निर्वळकर यांनी घेतलेल्या रोखोक मुलाखतीत ते बोलत होते यापुढे दिल्लीमध्ये खासदार म्हणून काम करायचंय अशी राजकीय महत्त्वाकांक्षा देखील त्यांनी जाहीर केली अशोक चव्हाण फक्त नांदेड पुरते नाही आहेत महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत मग त्यांचीही जबाबदारी बाकीच्या जागा निवडून आणण्यासारखी आहे ना पण ह्यामध्ये जसं पतंगरावाने आपली जागा निवडून आणली तशी यवतमाळची माणिकराव ठाकरेने आणायला पाहिजे होती परत ती विदर्भातली गोंदियाची जागा त्यांनी निवडून आणायला पाहिजे होती त्यांचं उठणं बसणं बोलणं सगळंच जे आहे सगळं संशयाबद्द आहे पक्षाला विश्वास वाटावं असं काय नाही आहे आणि आता विरोधी पक्षने तर मी सहा वर्ष होतो सत्तारूढ लोकांना घाम फोडला होता विलासरावांसारखा कसलेला कसलेला नेता, नेता मुख्यमंत्री असतानाही त्यामुळे त्या पदाचा जो वापर व्हायला पाहिजे तो पक्षासाठी होत नाही तो सत्तारूढ लोकांसाठी होतोय प्रदेश अध्यक्ष आहे विरोधी पक्ष नेते आहेत माणिकराव ठाकरेंपासून अनेक नेते आहेत कुठे पद निर्माण झालं पद मागायला दिल्लीला जी रांग लागते ती रांगे, त्या रांगेतले लोक निवडणुकीत कुठे असतात कुठे दिसतच नाही सरकारवर तुटून पडतच नाही आतापर्यंत काँग्रेस सरकार आपोआप आली तेव्हा याला सहज पद मिळत होती त्यांना वाटतं असंही आताही मिळतील पण आता ती परिस्थिती राहिली नाही आहे